एमएमआर रिजनमध्ये रुग्णांच्या केसेस वाढत असल्यामुळे टेस्टिंग रेट वाढवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. कल्याणमधील हॉलीक्रॉस कोविड रुग्णालयाला भेट देतेवेळी त्यांनी हे प्रतिपादन केले. सध्याची स्थिती क्रिटिकल असून त्यासाठी आपली पूर्ण क्षमता राबवावी लागेल. जसे टेस्टिंग वाढेल तसे रुग्णांसाठी इन्फ्रास्ट्रक्चरही असणे आवश्यक आहे, असे ते पुढे म्हणाले. एमएमआर रिजनमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी हा दौरा केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हॉलीक्रॉस रुग्णालयाने चांगल्या प्रकारे काम केले असून कोविड योद्ध्यांना माझा सलाम, अशा शब्दात त्यांनी हॉलीक्रॉसच्या कर्मचारी वर्गाची प्रशंसा केली. सदर बैठकीस प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधान परिषद, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पवार, अतिरिक्त उपायुक्त सुनील पवार, पोलीस उपायुक्त विवेक पांचरे, प्रांत अधिकारी नितीन महाजन तसेच महापालिका अधिकारी वर्ग उपस्थित होता. काय सांगाल की आज तुम्ही आढावा डोंबिवलीमध्ये या कोविड हॉस्पिटलला आम्ही भेट दिली आहे आणि या ठिकाणी आयुक्तांनी देखील आम्हाला भेट दिली आणि ब्रीफिंग देखील केला आहे. एकूणच कल्याण डोंबिवलीमध्ये आत्ता पेशंटची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि त्यासोबत आत्ता इन्फेक्शनचा रेशियो देखील वाढतो आहे, त्यामुळे टेस्टिंग अजून करावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि विशेषतः आत्ता जे काही हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अतिशय तुकडं पडत आहे आणि येत्या काळात आता जो स्पाईक आहे किंवा यावेळी मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढेल त्यावेळी विशेषतः आय सी यू बेड हे मोठ्या प्रमाणात लागणार आहेत, आज ते अतिशय कमी आहे. शास्त्रीनगर हॉस्पिटल जे आहे तिथे केवळ 2 व्हेंटिलेटर्स आहेत, त्यातलं 1 नादुरुस्त आहे आणि आता आयुक्तांनी सांगितलं की त्यांचा फोर्टिसशी करार झाला आहे आणि तिथलं पूर्ण आय सी यू आता फोर्टिस टेकओव्हर करून ते चालवणार आहे. पण तरी देखील आताची एकूण पेशंटची संख्या पाहता आणि येत्या काळातला आताच्या स्पाईकचा विचार करता तिथे मोठ्या प्रमाणात आय सी यूचे बेड्स वाढवावे लागतील. ऑक्सिजनेटेड बेड्स असतील, लॅपॅप असेल किंवा व्हेंटिलेटर असेल, अशा सगळ्या व्यवस्था या वाढवाव्या लागतील. आयसोलेशनच्या व्यवस्थाही वाढवाव्या लागतील. काही प्लॅनिंग हे या ठिकाणी आयुक्तांनी केलेलं आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याकरता राज्य सरकारने मला असं वाटतं की आत्ताची कल्याण डोंबिवलीची परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात राज्य सरकारची मदत ही अत्यावश्यक आहे. कारण येत्या काळातला हा जो काही स्पाईक आहे तो त्याशिवाय मॅनेज होऊ शकणार नाही. दुसरं, हेल्थ वर्कर्स जे आहेत त्याची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. आत्ता महानगरपालिकेच्या एकूण व्यवस्थेमध्ये हे सगळं सांभाळणं कठीण आहे. म्हणून राज्य सरकारच्या वतीनं काही इतर ठिकाणचे हेल्थ वर्कर्स या ठिकाणी देता येतील का किंवा मोठ्या प्रमाणात नव्याने या ठिकाणी कोणाला देता येईल का असाही विचार हा मला असं वाटतं करावा लागतो, केला पाहिजे. एक अजून गोष्ट या ठिकाणी लक्षात आली आहे की स्वॅब टेस्टिंगनंतर 3-3 दिवस त्याचे रिझल्ट येत नाही आहे. ते देखील मी आता आयुक्तांना विनंती केली आहे की असं हे योग्य नाही आहे. किमान 24 तासात तरी स्वॅब टेस्टिंगचा रिझल्ट आलाच पाहिजे आणि तो पेशंटलाही कळला पाहिजे. आणि तर 3-3 दिवस जर पेशंटला फिरत राहावं लागलं तर त्यांना देखील मोठी अडचण तयार होते. मला असं वाटतं की आत्ताची कल्याण डोंबिवलीची परिस्थिती जी आहे ती सरकारने दखल घेण्यासारखी आहे आणि त्याकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी आमची मागणी. साहेब, दुसरा प्रश्न आता आपण बोलला होता 27 योजनेच्या पंचायत या आता 27 पूर्ण नगरपंचायत काय झालं. मला असं वाटतं की 27 गावांचा एकत्रित विचार सरकारने करायला पाहिजे होता आणि केवळ नगरपालिका तयार करून चालणार नाही. ज्यावेळेस आम्ही नगरपालिका त्यावेळेस तयार करण्याकरता पहिली अधिसूचना काढली होती त्यावेळी MMRDA सांगितलं होतं की त्यांनी त्याचा प्लॅन तयार करून ते प्लॅन डेव्हलपमेंट कशी होईल आणि त्याकरता निधी कसा उपलब्ध होईल हे बघितलं पाहिजे. अन्यथा ही नगरपालिका जर नुसते तयार करून टाकली आणि तिथे व्यवस्था केल्या